वसई विरार महानगरपालिकेची 11वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 10 डिसेंबरला होणार आहे. यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती पारुल चौधरी इन्व्हेंट अँबेसेडर असणार आहे, तर ठाण्याचा दिग्गज नेमबाज रुद्राक्ष पाटील फेस ऑफ द इव्हेंट म्हणून उपस्थित राहणार आहे. यंदाही पालिकेच्या क्रीडा विभाग व वसई कला क्रीडा विकास मंडळ यांच्यातर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माणिकपूर येथील YMCA सभागृहात आयुक्त अनिलकुमार पवार यांनी 11व्या राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेची घोषणा केली. आतापर्यंत 4,500 स्पर्धकांनी नोंदणी केली असून किमान 16,000 स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे. यावर्षी 54 लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यावेळी माजी महापौर राजीव पाटील, उपायुक्त पंकज पाटील, समितीचे प्रकाश वनमाळी, संदेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी टी शर्ट आणि स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आलं. यंदाच्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. पूर्ण मॅरेथॉन यावर्षी सकाळी विरारून सकाळी 6 वाजता सुरू होत होती, ती यंदा 5:30 वाजता सुरू होणार आहे. अर्ध मॅरेथॉन ही सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. याशिवाय 5 किलोमीटर व 11 किलोमीटरची म्हाडा संकुल येथील रस्त्यावरून सुरू करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या देखील सोडल्या जाणार आहेत. यंदा देखील नोंदणी शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन आणि 11 किलोमीटर रनसाठी नोंदणी शुल्क हे 750 रुपये व 5 किलोमीटरसाठी 700 रुपये असून 20 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नियोजनासाठी पालिकेकडून विविध प्रकारच्या 12 समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. सर्व पत्रकार आणि खास आभार महानगरपालिके अधिकारी आमचे आयुक्त साहेब कर्मचारी आणि वसुधा महानगरपालिकेची वेगवेगळ्या संस्था, शाळा, कला क्रीडा महोत्सव समिती, आमचे प्रकाश मनमाळे, आमचे संदीप जाधव, ही जी स्पर्धा आपण सुरू केली आणि यशस्वी झाल्या त्याला कारण म्हणजे स्पर्धकांचं चांगलं सहकार्य. ह्या जोडीलाच इथे असलेल्या कार्यकर्त्यांची टीम आणि या टीमच्या जोडीलाच आपण सर्व पत्रकार आपण जी प्रसिद्धी देता त्यामुळे ही स्पर्धा चांगली होते. महानगरपालिका हे त्याचं एक कर्तव्य म्हणून ही स्पर्धा घेत असतं. महानगरपालिकेचे मी सुरुवातीला जेव्हा महानगरपालिकेची स्थापना झाल्या तर आम्ही निवडणूक आले ते निवडून आले त्यावेळेस महानगरपालिकेचे कार्य फक्त रोड, रस्ता, स्वच्छता गार्डन नसून तळागाळातल्या नागरिकांपासून ते तरुणांपासून युवकांपासून ते सिनियर सिटिझनपर्यंत त्यांच्या ज्या गरजा ओळखून त्यांच्यातले असतील स्फूर्ती, त्यांच्यातले असले कला आणि क्रीडा गुण ह्या सगळ्यांना वाव देण्यासाठी म्हणून ही विविध उपक्रम आखले गेले, त्यातलाच ही स्पर्धा आहे. त्यानंतर सहकारी जिल्हा पहिल्या वर्षीपासूनच चांगलं साथ लाभली, चांगल्या लेवलचे ॲथलेट्स आमच्याकडे येतात. खास करून आयरन स्पोर्ट्सचे जे भृणोज आहे, हे भृणोजी व्यावसायिक जरी असले तरी व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता पहिल्या वर्षीपासून ते आपल्या जोडीला आवत आहेत. पण या स्पर्धेचं बजेट जे आहे हे बजेट पण तसं बघायला गेलं स्पर्धकांच्या मनाने 16,000 स्पर्धकांच्या मनाने 1,5-3 करोडच्या आसपास आपलं बजेट आहे आणि त्याचा सर्व खर्च 3 करोड महानगरपालिका करते. आणि खरं म्हणजे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना किंवा बॉडी असताना कुठल्याही पक्षाची त्यांनी सुरू केली स्पर्धा, कदाचित प्रशासनाने जर ठरवलं असेल तर कदाचित ती बंद झाली असेल, पण तसं न करता प्रशासनाने हे उपक्रम सुरू केले त्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद द्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि खास करून या स्पर्धेमध्ये वेगवेगळे पद आपण ऍड करतोय, मी काही स्पर्धा ऍड झाल्या, काही बक्षीस ऍड झाली, महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये समानता येण्यासाठी म्हणून बक्षिसांची समानता आपण ठेवली गेली. आणि हे सगळं होतंय कारण इथे टीम जी आहे ही काम करणारी चांगली आहे. सर्वपक्षीय मंडळी जी आहे, म्हणजे स्पर्धा सुरू झाली तेव्हा बौद्ध विकास आघाडीचं महानगरपालिकेमध्ये प्राप्त होतं तरी इतर सर्वपक्षीय मंडळींनी आम्हाला सहकार्य दिलं. काही मंडळींनी विरोध केला आणि सांगितलं अमुक ठिकाणून जर का तुम्ही स्पर्धा आम्ही केली तर आम्ही दगडफेक करू वगैरे, पण त्यांना ना घाबरता स्पर्धा सुरू राहील. आणि स्पर्धकांनी दाखवलेलं धैर्य आणि शिस्त ह्यामुळे स्पर्धा यशस्वी होते. या स्पर्धेमध्ये वसई विरार महानगरपालिकेचे डॉक्टर्स मंडळी जे आहे, वसई विरार मेडिकल असोसिएशन, ही सातत्याने आपल्या जोडीला असते. जवळजवळ 50 आसपास
फिजिकल थेरपिस्ट तिकडे अवेलेबल असतात की कुठल्याही स्पर्धकाला काय रिझल्ट आणि त्यावर वेगळे ट्रीटमेंट होते. आणि वसुधर महानगरपालिकेमध्ये हा जो रूट आहे त्या रूटच्या बाजूला हॉस्पिटल आहे, त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दोन बेड जे आहे ते राखीव ठेवण्यात येतात. मागच्या वेळेला एका स्पर्धकाला पास झाला, त्याचा सर्व खर्च आयुक्त साहेबांनी त्याच्याशी स्वतः जाऊन त्याची पाहणी केली त्या दिवशी, आणि सर्व खर्च महानगरपालिकेने केला. महानगरपालिकेने यांचा विमा इन्शुरन्स काढण्याचं आपण ठरवलं होतं, पण इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स प्रीमियम खूप जास्त होता, त्या मानाने त्याचा मोबदला खूप कमी होता. म्हणून आयुक्त साहेबांनी त्यापेक्षा आपणच घेऊया त्यांना जे लागणारे इन्शुरन्सचे जे नियम अटी आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना मदत करूया आणि त्याप्रमाणे आपण करतो. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की या स्पर्धेला आपण सगळी प्रसिद्धी द्यावी. अजून पर्यंत या स्पर्धेकडे आपण प्रोफेशनल दृष्टीने बघितलं होतं, म्हणजे अकरावं वर्ष आहे. पुढच्या वेळेस तसं ऋण आपली जी जिम्मेदारी आहे की आपण याचा कोणी स्पॉन्सर मतलब जैसे बॉम्बे की जो मैराथन स्पर्धा जो है मुंबई मैराथन, वो कोई एक संस्था चलाती है उसके अंदर उनका बहुत बड़ा बजट है, उनको अच्छे अच्छे स्पॉन्सर मिलते हैं. हमारे जो स्पॉन्सर जो है वो आपके हमारे को जो फैसिलिटी दी जाती है उसके अंदर स्पॉन्सर को अच्छा कैश स्पॉन्सर मिला तो प्रॉपर्टी के ऊपर का जो फाइनेंशियल बर्डन जो है वो कम कैसे कर सकते हैं हम जरूर देखेंगे. ये जो स्पर्धा है इसके साथ में कलाकाना महोत्सव है, वैसे विजय उत्सव है, अलग अलग प्रोग्राम जैसे दिवाली पार्ट जैसे प्रोग्राम असे सांगितले प्रोग्राम महानगरपालिका स्पॉन्सर करतो, कारण या भागातल्या लोकांच्या कला आणि क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी, इथली संस्कृती जपण्यासाठी, इथल्या बालवर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हे विविध उपक्रम आपण करत असतो. आणि त्याला प्रशासन चांगली चाल आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे की ह्या चांगली प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करते. नमस्कार. 10 डिसेंबर 2023 वसई विरार महानगरपालिका राष्ट्रीय स्तरावरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत आहे, आणि या स्पर्धेसाठी सभासदच्या धावपटूंची नोंदणीचं काम सुरू केलेलं आहे आणि ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अपेक्षा अशी आहे की यावर्षी 16,000 जास्त धावपटू या स्पर्धेमध्ये भाग घेतील. या स्पर्धेमध्ये फुल मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटरची, अर्ध मॅरेथॉन 21 किलोमीटरची, 11 किलोमीटरची मॅरेथॉन, 5 किलोमीटरची मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. आणि या स्पर्धांसाठी एकूण साधारणतः 54 लाख इतकं विविध स्पर्धांसाठीचं बक्षीस आयोजित केलेलं आहे, दिलेलं आहे, आम्ही देणार आहोत. त्याच पद्धतीने फुल मॅरेथॉनसाठी जो विजेता ठरणार आहे त्याला 3 लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे. अर्ध मॅरेथॉनसाठी जो विजेता ठरणार आहे त्याला 2 लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे हे जे अर्ध मॅरेथॉन आणि पूर्ण मॅरेथॉन याचे जे विजेते आहेत त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांना देखील आम्ही 51,000 बक्षीस आम्ही प्रोत्साहनपर बक्षीस आम्ही त्यांना देणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त धावपटूंना ते या स्पर्धेमध्ये उतरवतील आणि त्यांना प्रोत्साहित करतील असे यामागचं धोरण आहे. त्याच पद्धतीने यावर्षी आम्ही ज्या स्पर्धेचं नोंदणी फी आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. पूर्वी इतकाच फुल मॅरेथॉनसाठी म्हणजे पूर्ण मॅरेथॉनसाठी 750 रुपयांचं नोंदणी शुल्क आहे आणि अर्ध मॅरेथॉनसाठी साधारणतः 700 रुपयांचं नोंदणी शुल्क आहे. आणि 16 ते 18 वयोगटातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 11 किलोमीटर आणि 5 किलोमीटरची जी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्यासाठी 500 रुपयांचं नोंदणी शुल्क आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून 11 प्रकारच्या विविध समिती देखील स्थापन केलेल्या आहेत, त्यामध्ये सर्व नागरिक, सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सामाजिक संस्था, ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी आमच्या समित्यांवर नावं नोंदवावीत असं देखील मी या प्रसंगी आवाहन करत आहे. सर, याच्यामध्ये काय रूट चेंज आहे आणि हे वर्षी आंबेसेडर कोण आहेत? टायमिंग भी चेंज आहे. या वर्षाचं जे आमचं मागच्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता धावपटूंकडून जी सूचना आलेली होती त्या सूचनेनुसार पूर्ण मॅरेथॉन ही आम्ही 6:30 5:30 सुरू करणार आहोत आणि अर्ध मॅरेथॉन जी वसईवरून सुरू होऊन विरारला संपते ती साधारणतः 6 सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे या मॅरेथॉनसाठी पारुल चौधरी ज्या आशियाई क्रीडा स्पर्धेमधले विजेते आहेत त्यांना आम्ही इव्हेंट अँबॅसेडर म्हणून निश्चित केलेलं आहे आणि फेस ऑफ द इव्हेंट म्हणून जे आपले रायफल शूटिंगमधले जागतिक स्तरावरचे विजेते आहेत आशियाई क्रीडा स्पर्धेतले
ते रुद्राक्ष पाटील यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. सर, या वर्ष आपल्या मॅरेथॉनमध्ये नवीन काय आहे? या वर्षी मॅरेथॉनमध्ये नवीन म्हणजे एकच आहे की ज्येष्ठ नागरिकांकरता जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक आहेत यांच्याकरता देखील आम्ही 11 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे की नोंदणी शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारचं वाढ केलेली नाही आहे. 54 लाखापर्यंतची बक्षिसं आम्ही या ठिकाणी देणार आहोत. अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आम्ही करणार आहोत.